ते 8 जण मस्त मजेत जगतात. छोट्या गोष्टीतही आनंद शोधतात. कप्पा, खाणंपिणं, कधी ट्रीप, कधी मोठी टूर. ते 8 जण प्रत्येकाची तराच वेगळी, एक दुसऱ्यासारखा नाही, तरीही एकमेकाला समजून घेतात, उमजून घेतात, हातात हात घालून मार्गावर चालत राहतात. तो नाना दिल्ली ते मुंबई 1650 किलोमीटर 9 दिवसात सायकलवरून, 11 दिवसात 12 ज्योतिर्लिंग तेही कारनं, अनेक मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन. खाकी वर्दीतला शांतीलाल चव्हाण सतत दक्ष, तर सतत शिकत राहायचं म्हणणारा जर्मन कार रिपेअर करणारा हरीश गायकवाड, अपोलो टायर्सची डिस्ट्रीब्युटरशिप असलेला अनिल गोळे सर, तर इंग्लंडपर्यंत कार नेण्याचं स्वप्न पाहणारा संजय वानखेडे, महापालिकेतला इंजिनियर समीर रक्टे, मोठा जनसंपर्क असलेला क्रिकेट असोसिएशनचा पदाधिकारी विलास क्षत्रिय, रोड कन्स्ट्रक्शनच्या मशिनरीच्या व्यवसायात 22 पोकलँड मालकीचे आहेत, ड्रायव्हिंगचं पॅशन असलेला, साहसी मोहिमात अग्रेसर असलेला अनिल गुजर. ते 8 जण आठवणीत साठवावेत असे, निघाले असेच टूरला, पण मनात हुरहुर वेगळीच होती. आता तो प्रवास त्यांच्या शब्दात ऐकूयात. 10 जूनला निघाले सकाळी 6:00, संजयची हुंडाई क्रेटा आणि हरीशची इनोवा, ब्रेकफास्ट मालेगावी, मध्य प्रदेशातल्या मल्हारगडला झक्कास जेवण, संध्याकाळचा चहा राजस्थानात आणि रात्री 8:00 जयपूर मुक्कामी. 1050 किलोमीटरचा प्रवास, पण उत्साह तसुबरही कमी न झालेला. 11 जूनची सकाळ, उत्साह आणि उत्सुकता तितकीच ताजी. राजस्थानातून हरियाणातल्या रेवडी जिल्ह्यातून नितीन गडकरींच्या व्हिजनमधल्या वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस हायवेवर, ह्यावरून दिल्ली बायपास करत थेट पानिपतात. पोटातली भूक आता चिमटे घेत होती. हरियाणातला सुखदेव ढाबा, मनभर स्वागत आणि पोटभर सुग्रास जेवण. परत प्रवास आणि अजून 830 किलोमीटर पार करत रात्री 9:00 पठाणकोटला निवास. 12 जून ब्रेकफास्ट करून सकाळी मार्गस्थ श्रीनगरकडे, मग पंजाबमधून कठुआ गावामधून जम्मू काश्मीरात 9 किलोमीटर लांबीच्या चनानी नसरी टनेलमधून हा प्रवास सुरू झाला. आता आम्ही चेनानी नसरी 9 किलोमीटर टनेल पास करून इथे आलेलो आहोत. अतिशय सुंदर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना इथे बघायला मिळतो. भारतातला सर्वात लांब आणि अत्याधुनिक टनेल, शिवाय त्यामुळे 2 तासाच्या वेळेची बचत हो. घाटातला प्रवास स्नोफॉल, पण पुढे रस्त्यांच्या कामामुळे ट्रॅफिक जाम. क्षणभर वाटलं आपण मुंबई पुण्याला आहोत की काय. 13 जूनची सकाळ आणि फॉर अ चेंज मॉर्निंग वॉक, जॉगिंग, फिटनेस ठेवायला हवा ना. आणि मग ब्रेकफास्ट करून सोनमर्गकडे 8 किलोमीटरचं ट्रेकिंग करून थाजवाज ग्लेशियरवर. सभोवार पसरलेली बर्फाची चादर आणि भवताल सुंदर वृक्षराजीनं नटलेलं. 14 जून अब मंजिल की ओर बढना शुरू हुआ. सकाळीच लेहकडे जाणाऱ्या चेकपोस्टवर जम्मू काश्मीर पोलिसांनी वाहनं थांबवली होती. मग मिलिटरीच्या TCP मध्ये जाऊन मेजर कुलकर्णी सरांची ओळख दिली आणि मदतीसाठी विनंती केली. मिलिटरीनं जोजिला पाससाठी पुढे जाण्यास सहकार्य केलं. जोजिला पास पार करत पोहोचलो 0 पॉईंटवर. द्रास सेक्टरमधल्या कारगिल वॉर मेमोरियलला भेट दिली. त्यामागे युद्धाचं प्रत्यक्ष ठिकाण होतं. टायगर हिल कोण विसरेल. या युद्धाला नुकतीच 20 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या युद्धाच्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या आणि पुढे एक अतिशय अनोखा असा अनुभव घेतला. मॅग्नेटिक हिल रस्ता, त्यावर गाडी उभी केली, ती आपोआप चालत राहिली. 15 जून हा शनिवार जरा हाफ डे वर्किंग सारखा अनुभवला. थकून भागून दमलेल्या गाड्यांना आराम दिला आणि निघालो बुलेट घेऊन. लेहमधील स्पिटूप मॉनेस्ट्री, कालीमाता मंदिर, लेह पॅलेस, शांतीस्तूप ही ठिकाणं बघत गेलो.
मिलिटरीच्या हॉल ऑफ फेममध्ये सियाचीन, लडाख रिजन, कारगिलचा इतिहास यांचं छायाचित्र प्रदर्शन पाहिलं. 16 जूनला सकाळी 1.5 तासांची अथक चढाई, 17,688 फुटावरचा चांगला पास, कल्पनेपलीकडचं हवामान, सभोवताली बर्फ आणि तापमान -5 डिग्री. हा भूक तर लागलीच होती. चांगला पास उतरलो, चांगथांग व्हॅलीमधल्या झिग्राल गावात मस्त नाश्ता केला आणि तिथून आलो पँगाँग लेकवर. मन प्रसन्न झालं. मग शोक नदीच्या काठाकाठानं हुंडरकडे प्रयाण केलं. दोन उंचवटे असलेल्या उंटाच्या सफरीचा आनंद हुंडर गावच्या वाळवंटात घेतला. तिथं निसर्गाची वेगवेगळी रूपं बघितली, म्हणजे आधी बर्फ, मग लेकचं खारं पाणी आणि वाळवंट. निसर्गाला वेगवेगळ्या वेशभूषेत बघण्याचा आनंद हा काही वेगळाच होता. 17 जून 2019, इथून पुढचा प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण हा एका वेगळ्या अनुभव विश्वात घेऊन जाणारा. सकाळी 6:00 प्रवासाला प्रारंभ केला. आधी दिस्कित गाव, तिथून सुमूर आणि पॅनामिक गावातून मिलिटरीच्या ससोमा TCPला पोहोचलो. तेथून 50 किलोमीटर आहे सियाचीन बेस कॅम्प, पण ससोमा TCPला चेक पॉईंट आहे. सामान्य नागरिक आणि खाजगी वाहनांसाठी प्रवेश बंद. मेजर रोमी सिंग यांच्या सहकार्यानं आम्हाला मात्र प्रवेश मिळाला. नुब्रा नदीच्या किनाऱ्यावरून सियाचीनकडे प्रस्थान केलं. त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त आमचीच 2 वाहनं, बस आणि सोबतीला निसर्ग. त्या शांततेलाही शहारा जाणवत होता. दीड तासांनंतर मुख्य चेकपोस्टवर पोहोचलो. तिथेही कडक सुरक्षा होती. सर्व चौकशाहून त्यांना आमच्याबद्दल खात्री पटल्यानंतर बेस कॅम्पवरच्या प्रशिक्षकास, अर्थात जवान प्रदीप सिंग यांना आमच्या सोबत देण्यात आलं. त्यांच्या समवेत आम्ही आलो सर्व धर्मस्थळ मंदिरात. तिथे ओपी बाबांचा एक वेगळा देव्हार आहे. जवानांसाठी ते श्रद्धेय आहे. ओपी बाबा सीमेवर राष्ट्रकर्तव्य पार करीत असताना ते शहीद झाले. खूप शोधून सुद्धा त्यांचा पत्ताच लागला नाही. बेस कॅम्पवरून सियाचीन ग्लेशियरवर जाताना आपले जवान बाबांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करून पुढे मार्गस्थ होतात. अडचणीत असताना ओपी बाबा मार्ग दाखवतात अशी धारणा आहे. मंदिरात रोज त्यांच्यासाठी जेवण ठेवलं जातं आणि त्यांचा सैनिकी पोशाखही ठेवला जातो. प्रदीप सिंग यांनी प्रशिक्षणार्थी जवानांची भेट घडवून आणली. अत्यंत खडतर असं ते प्रशिक्षण. तिथेच एक जवान भेटला, 120 दिवस अत्युच्च टोकावर राहून परतलेला. हे जवान जवळजवळ 22,000 फूट उंचीवर राहून रक्षण करतात, तेही 120 दिवस आणि -70 ते 80 डिग्री तापमानात अत्यंत दक्ष राहून. जगण्यातलं अत्यंत खडतर असं हे आयुष्य, असे हे दिवस असतात. त्या जवानांपुढे आम्ही नतमस्तक झालो. तिथून वॉर मेमोरियलवर गेलो आणि आसवांची ओंजळ शहीदांच्या स्मृतीस अर्पण केली. 18 जून नॉर्थ पुल्लूवरून खारदुंगला पास चढण्यास प्रारंभ केला. बर्फाचा मारा सोसत पुढे जातच होतो. रस्त्यावर काळा बर्फ, ब्लॅक आईस पसरलेला. गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात बर्फावरून घसरून ती 180 अंशात वळली. सावध झालो आणि मागे फिरून वातावरण सुरक्षित होण्याच्या प्रतीक्षेत आम्ही थांबून राहिलो. बर्फबारी थांबली, सूर्यदर्शन झालं. खारदुंगला पासवरून गाड्या खाली येत होत्या. गाड्यांच्या टायरला चेन बांधून सारे खाली उतरत होते, पण जवानांच्या सांगण्यावरून आम्ही पुढे गेलो. अत्यंत अवघड असा तो पास होता, पण निसर्गाची रूपं पाहता पाहता तो कसा पार केला कळलंच नाही. हा पहिला माईलस्टोन. खारदुंगला पास जगातला सगळ्यात उंच 18,380 फूट उंच असा हा मोटरेबल रोड आहे. तिथे प्रचंड गर्दी होती आणि तापमान -60 डिग्री सेल्सिअस, पण तिथे पोचलो
त्यावेळचा आनंद अभूतपूर्व असा होता आणि त्याच मूडमध्ये पास उतरून लेहला आलो. त्यानंतर असाच तंगलांगला पास, दुसरा उंच मोटरेबल रोड, -8 डिग्री तापमान, गोठवणारी थंडी, असा तो विलक्षण अनुभव. हा दुसरा माइलस्टोन. तिथून पांग या गावी गेलो. गर्दीमुळे राहायला जागा नव्हती. रात्रीचे 8 वाजलेले, 15,500 फूट उंचावर परतूही शकत नाही. मग घराचं काम सुरू असलेल्या मालकानं आम्हाला खोली दिली. खोली 8x15 ची आणि आम्ही 8 जण. गोठवणारी थंडी आणि रात्रभर कुडकुडत. पहाटेच पांग सोडलं. पुढे लाचुंगला आणि नकिला पास, -7 डिग्री तापमान. हा पास खरताना कसोटीच लागली आमची. ते दोन्ही पास उतरून सारचू गावात आलो. तिथे एक टेंट घेतला, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि प्रारंभ केला 12:30 पास चढायला. प्रचंड बर्फ आणि दोन्ही बाजूला 20-20 फूट उंच बर्फाचेच डोंगर. मधून जाणारा एकच वाहन जाऊ शकेल असा छोटासा रस्ता. गुजर आणि गोळे सर आमच्या बरोबर होते, त्यांचा विश्वासही सोबत होता. गुजर आणि गोळे सर दोघेही अनिल निष्णात आणि कुशल चालक, पण विश्वास होता कारण सोबत होतेच हे दोघे. त्यांच्यामुळे दोन्ही गाड्या 12:30 पास पार करून खाली येऊ शकल्या. मग शेवटचा रोहतांग पास, 20 जून, मनाली टू चंदीगड. खूप अवघड रस्ता. 21 आग्र्याला आलो. यमुना काठीचा ताजमहाल डोळ्यात साठवला. 23 जून संध्याकाळी 5 वाजता गोदाकाठीच्या नाशिक गावी आपापल्या घरोघरी. असा हा विलक्षण प्रवास, पण तितकाच आनंददायी आणि अविस्मरणीय असा प्रवास. जमिनीवरचा 6,000 किलोमीटरचा आणि 18,380 फूट उंच आकाशाशी नातं जोडण्याचा. बर्फाच्या चादरीवरून 45 डिग्री पासून -8 डिग्री सेल्सिअस पर्यंत, भाजणाऱ्या उन्हापासून गोठवणाऱ्या थंडीपर्यंत, नजरेत न मावणाऱ्या वाळवंटातून लाल, काळ्या, हिरव्या, पिवळ्या, तपकिरी अशा खडकाच्या विविध रंगी पर्वतरांगांमधून, हिरव्या मखमली वृक्षराजीतून आणि गोदावरी, नर्मदा, तापी, सतलज, रावी, सिंध, चेनाब, गंगा, यमुना, झेलम, शाख, नब्रा आणि झंस्कार अशा जलसुंदरतेच्या नद्यांमधून, त्यांच्या किनाऱ्यावरून प्रवाहित झालेला असा हा प्रवास. प्रवासाचा मार्ग, येणाऱ्या अडचणी, भोजन, निवासी योग्य जागा, घ्यावयाची दक्षता, काळजी याबाबतचा उहापोह करणे हा ही ध्वनीचित्रफित सादर करण्यामागे प्रामाणिक हेतू होता. पण त्याही पलीकडे उस मंजिल तक पोहोचणे का, जिथे अत्युच्च अवघड पर्वतांवर प्राणवायू कमी मिळतो, तिथे आपल्या प्राणांची बाजी लावून भारतवासियांच्या प्राणांचं शत्रूपासून रक्षण करणाऱ्या त्या निधड्या छातीच्या आणि उच्च मनोबलाच्या आपल्या जवानांना सलाम करण्याचा मनोभावे, त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याचा. जय हिंद.